शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. सरकारवर विरोधकांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले, मात्र सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. आणि हे सर्व आरोप प्रत्यारोप होत असताना जनतेच्या हिताचे निर्णय या अधिवेशनामध्ये झाल्याचं मत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापटांनी म्हटलंय. जनतेचे आणि सामान्य माणसाचे अनेक प्रश्न हे वेगवेगळ्या आयुधाच्या आणि माध्यमातून सुटलेले आहेत. जनतेला जी अपेक्षा असते की बा आमच्या प्रश्नांची चर्चा व्हावी, अशी खूप चर्चा यावेळेला सभागृहामध्ये झाली. मंत्र्यांनी उत्तरंही दिली. शेवटी हा एक प्रवाह आहे आणि ह्याच्यात वन टाईम कधीच होत नाही. ही प्रोसेस आहे, ही चालू राहते. पण मला असं वाटतं की ह्यावेळेला विशेषत्वाने बऱ्याच आमदारांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून असेल, लक्षवेधीच्या असेल, पुरवणी मागण्यावरनं असेल, ही चांगली चर्चा यावेळच्या सभागृहामध्ये झाली. विरोधकांचं जे काम आहे ते त्यांनी केलंच पाहिजे, पण विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊनही शासनाने आपला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला असं मला वाटतं.